बातमी सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमासंदर्भात सुप्रिया सुळेंच्या भाषणाच्या वेळेस मराठ्यांनी गोंधळ घातला. आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रम सुरू होता, त्यावेळेस सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू होतं. यावेळेस मराठ्यांनी गोंधळ घालत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. तर गेल्या काही दिवसात मराठा आंदोलकांनी विविध राजकीय नेत्यांना घेरायला सुरुवात केलेली आहे. सुप्रिया सुळे यांना सुद्धा भाषणाच्या वेळेस हा गोंधळ घातला गेला आहे. तर सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना नेमकं काय घडलंय पाहूयात. येऊ द्या ना, या ना, या ना. नाही नाही, आम्हाला येऊ देत नाहीत वर. आम्ही म्हणलं निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला, कारण भाषणाच्या अगोदर निवेदन दिलं तुम्ही दोन शब्द बोलचाल ना त्याबद्दल. अच्छा, आम्हाला वरच येऊ देत नाहीत माझं भाषण. लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई, आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत. ताई, जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत. आपली भूमिका सांगा. आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू. जर मराठा समाजाच्या ओबीसी करणाला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. तर यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती हे पाहूयात. आता हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. माझी ह्याच्यासाठी चर्चेला कुणाबरोबरही कधीही बसायची तयारी आहे.